शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील निर्णयाला अवघे काही तास शिल्लक आहे. विधानसभा अध्यक्ष हा निर्णय देणार आहेत आणि आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी आहेत. मी जसं म्हटलं की अवघे काही तास उरलेले आहेत, ज्यामध्ये एक गट जो आहे त्यातले आमदार अपात्र ठरतील, एका बाजूने हा निकाल दिला जाईल. तर तुमचं नेमकं म्हणणं काय आहे, कशा पद्धतीने हा निर्णय लागेल? मला वाटते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे, या देशाची जी काही नियमावली आहे, कायदा, सुप्रीम कोर्ट त्यांनी ज्या दिलेल्या सूचना, जी सुप्रीम कोर्टांनी घेतलेली भूमिका आहे, या अनुषंगाने विधानसभा अध्यक्ष हे सारासार विवेकबुद्धी वापरून या घटनेचा आदर ठेवून लोकशाहीची बूज राखून ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे आणि पक्ष सोडलाय त्याच्या विरोधामध्ये निर्णय देतील असं मला वाटते. आणि आजच मी माननीय अध्यक्षांची मुलाखत वाचत होतो, ते म्हणाले महाराष्ट्राला अभिप्रेत असलेला किंवा लोकशाहीच्या हिताचा असा निर्णय मी घेईन. मला वाटते ते आपल्या भूमिकेशी ठाम राहतील. महाराष्ट्रातल्या जनतेला काय हवं आहे हे सर्वसामान्य जनतेला आपण विचारलं, अनेक मीडियाने, अनेक प्रकारच्या चॅनलने आतापर्यंत जनमानसाचा कानोता घेतलाय आणि त्या प्रत्येक याच्यामध्ये जनतेची भूमिका काय आहे ही सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेतला, ते म्हणतात माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, खोटे आरोप केले जात आहेत. अहो, जे सुप्रीम कोर्टाच्या दबावाला ऐकत नाही ते आमच्या दबावाला घाबरणार का? हे उगाच सांगण्यासारखं आहे. सुप्रीम कोर्टाने सांगून देखील वारंवार टाळाटाळ केली, ते आमच्या दबावाला घाबरणार? हे निमित्त आहे. खरं म्हणजे हे सर्वसामान्य जनता पाहते, साधारण लहान मुलाला पण हे समजते की ज्याच्या बाबत समजा एखादी गोष्ट आपल्याला न्याय द्यायची आहे किंवा एखाद्याच्या विरोधामध्ये आपल्याला जर निर्णय द्यायचा आहे किंवा एखाद्याच्या बाजूने निर्णय द्यायचा आहे, हे सर्वसामान्य माणूस पण सांगेल की बाबा त्याला भेटता कामा नये. उद्या तर न्यायाधीश जर उद्या आरोपीला सजा करणार आहेत, सजा देणार आहेत आणि आज रात्री जाऊन भेटले तर ते जनतेच्या दृष्टीने चांगले आहे का, योग्य आहे का? त्यामुळे मुख्यमंत्री जरी या राज्याचे मुख्यमंत्री असले तरी लवादाच्या समोर आरोपी आहेत, कारण सुनील प्रभूंनी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आहे. गटनेता म्हणून तुमची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवली होती, तशाच प्रकारचा निर्णय इथे सुद्धा विधानसभा अध्यक्ष देतील? विधानसभा अध्यक्षांनी जर सुप्रीम कोर्टाची जजमेंट वाचली असेल किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखणार असतील किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश पाळणार असतील तर त्यांना त्याप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल, कारण पक्ष प्रमुख किंवा पक्षाचा अध्यक्ष यांना हा निर्णय घेण्याचा अधिकार असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि त्यामुळे त्याप्रमाणेच निर्णय घ्यावा लागेल असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, जर अपात्र ठरले 14 आमदार, जर शिवसेना ठाकरे गटाचे जर अपात्र ठरले आणि जर त्यांच्या बाजूने निकाल लागला तर मग पुढची पक्षाची भूमिका काय असणार? पक्ष न्यायालयाचे दरवाजे ठोठावेल. आम्ही सुप्रीम कोर्टाचा आदर करतो, सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचे मार्ग मोकळे आहेत, परंतु तुम्हाला या क्षणी सांगू का, आम्हाला एक नवीन पैशाचं टेन्शन नाही, कारण आम्ही ह्या शिवसेनेकरता डोक्याला कफन बांधून उतरलेले लोक आहोत. आमदार असो नसो, सच्चा शिवसैनिक म्हणून आदरणीय उद्धव साहेबांच्या सोबत आमच्या जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत आम्ही सोबत आहोत. आम्ही पक्षाकरता आमदारकी कधीही बहाल करायला तयार आहोत. म्हणून आम्हाला ते तुम्ही जसं म्हणालेत की काय आजची परिस्थिती काय आहे, तुम्हाला काय वाटते, रात्र कशी जाईल, रात्र सुखाने झोपू, आम्हाला काय वाटत नाही, मला तर काहीच वाटत नाही. आमदार असलो का आणि आमदार नसलो काय, शिवसैनिक तयार म्हणजे नेहमीच तयार होतो. आम्हाला सैनिकाला तयारी करायची गरज लागत नाही, तयारी कोणाला लागते, जे पळून गेले त्यांना तयारी लागते. मी तर ऐकलं ते तुमच्या चॅनलला माहीत नसेल, आजपर्यंत कोणी सांगितलं नसेल, आम्ही तर उघडत्या सुनावणीच्या समोर गेलो, पण मी जे ऐकलं की ज्या शिंदे गटातले ज्या आमदार साक्षीकरता आली होती त्यांची ब्रेन मॅपिंग केली गेली, त्यांना सूचना दिल्या गेल्या, त्यांना व्यवस्थित सांगितलं गेलं, त्यांच्यावर ठसवलं गेलं तू काय उत्तरं द्यायची,
आमचा सुनील प्रभू बिंदात भिडत होता, बिंदात शिकवलं गेलं, तुमचं म्हणणं शिकवलं गेलं, काय बोलायचं काय नाही बोलायचं, हे करायचं ते करायचं, हे कोण करायला लागतो, ज्यांना भीती वाटते ते करतात. आम्ही कसल्याही दडपणाला घाबरत नाही, कुठल्याही प्रसंगाला आम्ही भीक घालत नाही, आणि आमदारकी असो किंवा नसो या आमदारकी आम्ही पक्षाकरता बहाल करतो, काय फरक पडत नाही आम्हाला. त्यामुळे होते अजय चौधरी, त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्णपणे तयार आहोत, निकाल कोणाच्याही बाजूने आला तरी त्याचा स्वीकार होईल, मात्र जर आम्ही अपात्र ठरलो तरी सुद्धा ही जी आमदारकी आहे ती पक्षासाठी आम्ही बहाल करू आणि उद्धव ठाकरेंसोबत लढत राहू. सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे सुद्धा आमच्यासाठी उघडे आहेत. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.